विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राज्यात सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. एकीकडे राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची तयारी करत असताना पिंपरी चिंचवड शहरात तृतीय पंथी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. जनहित लोकशाही या पक्षाकडून नताशा लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून पत्रकार परिषदेत हे जाहीर करण्यात आलंय. नताशा लोखंडे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. नताशा लोखंडे यांच्यासह चार उमेदवार देखील निवडणूक लढणार आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये जनहित लोकशाही पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. मावळ विधानसभेतून संतोष चौधरी, भोसरी विधानसभेतून विश्वास गजमल, चिंचवड विधानसभेतून तृतीयपंथी नताशा लोखंडे आणि पिंपरी विधानसभेतून अशोक आल्हाट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. ही सर्व माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. प्रत्येक जे जनरल कम्युनिटी आहे, जे जनरल पॉप्युलेशन आहे, ते ट्रान्सजेंडरबद्दल एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघतात, त्यांच्याकडे वेगळा विचार करतात. तर त्यांना समजा एखादी कुठली गोष्ट असेल, समजा त्यांना न इलाजाने हे सगळी कामं करावी लागतात, जसं काही रस्त्यावरती भीक मागणे, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना न इलाजाने कराव्या लागतात. तर त्या मला थांबवायच्या आहेत. माझ्या लाईफचा अजेंडा असणार सरकार विरोधात लढा आहे. निवडणूक लढावी म्हणजे मला असं वाटतंय, कारण का आता 377 जे आम्हाला जे राईट दिलेले आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या ट्रान्सजेंडर म्हणजे कुठपर्यंत आम्हाला पोहोचलेल्या नाहीयेत.